तर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आजपासून सुरू होते. जेटलींच्या निधनामुळे 2 दिवस ही यात्रा स्थगित करण्यात आली होती आणि आता ही यात्रा 2 दिवस स्थगित झाल्यामुळे यात्रेत महत्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. आज पाथर्डी बीड जामखेड मध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. तर यावर अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय कवाडी थेट पाथर्डीवरून आपल्यासोबत आहेत. अक्षय, आज आता या यात्रेला पुन्हा सुरुवात होते, 2 दिवस ही यात्रा स्थगित करण्यात आली होती, काय सांगशील? अरुण जेटली जे आपले पूर्व केंद्रीय मंत्री आहेत त्यांचं निधन झाल्यामुळं 2 दिवस ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. प्राजक्त आपल्याला माहिती आहे की पहिला टप्पा जो महाजनादेश यात्रेचा होता तो देखील पूरपरिस्थितीमुळे स्थगित करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आणि 3च दिवसानंतर अरुण जेटलींच्या निधनाची वार्ता आल्यानंतर 2 दिवस ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा या महाजनादेश यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे, परंतु अनेक महत्त्वाचे बदल याच्यामध्ये केलेले जे आहेत, कारण कालचं जे पूर्ण वेळापत्रक होतं ते बिघडलेलं असल्यामुळं ज्या संगमने अहमदनगर या ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी ज्या सभा होणार होत्या त्या सभा रद्द करण्यात आलेल्या आहे. अकोले इथे देखील सभा होणार होती ती देखील रद्द करण्यात आलेली आहे. आता आज सुरुवातीला मुख्यमंत्री शिर्डी विमानतळावर येतील, तिथून विखे पाटील जे गृहनिर्माण मंत्री आहेत त्यांच्या घरी जातील आणि तिथून पहिली सभा ही पाथर्डीला होईल, दुसरी सभा ही आष्टी येथे होईल, तिसरी सभा कर्जत जामखेड जो राम शिंदेंचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात होईल आणि चौथी सभा ही बीडमध्ये होईल. अशा प्रकारे 4 सभा आज मुख्यमंत्र्यांच्या या संपूर्ण ठिकाणी आहेत. हे जे संपूर्ण वेळापत्रक जर आपण पाहिलं तर पूर्ण 1 दिवसाचं वेळापत्रक स्किप करण्यात आलेलं आहे, कारण या महाजनादेश यात्रेची जी संपूर्ण तयारी आहे ती 1 तारखेपर्यंत आहे. हा दुसरा टप्पा 1 तारखेपर्यंत चालणार आहे आणि 1च्या नंतर मग पाहिलं तर गणेशोत्सव त्या ठिकाणी येतो आहे, त्यामुळं मुख्यमंत्र्यांना हे शेड्यूल पुढे ढकलता येणार नाही. पण यामध्ये महत्त्वाचे बदल प्राजक्त असे केले गेलेत की ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आत्ता सभा घेणं शक्य झालं नाही त्या ठिकाणी ज्यावेळेस निवडणुका लागतील प्रचारसभा त्या ठिकाणी मोठ्या आणि जोरदार घेण्यात येतील अशी माहिती आपल्याला मिळते. त्यामुळं निश्चित मुख्यमंत्र्यांना ज्या ज्या ठिकाणी आता आलं नाही त्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री निवडणुकांच्या वेळी ज्यावेळेस आचारसंहिता लागेल ज्यावेळेस प्रचाराला सुरुवात होईल त्यावेळेस मुख्यमंत्री तिथून सुरुवात करणार आहे. आता सध्या मात्र मुख्यमंत्र्यांनी जे शेड्यूल दिलेलं आहे ते आजच्या दिवसाचा पाथर्डी येथून सुरुवात होईल आणि बीड इथे म्हणजे एकूण 4 सभा दिवसभरात मुख्यमंत्री या ठिकाणी घेणार आहेत. प्राजक्त अक्षय, नक्कीच, आणि आपण पाहतोय आजपासून काँग्रेसची पर्दाफाश यात्रा देखील सुरू होते, तर आता काँग्रेस थोडा वेळ करते विलंब झालेला आहे या काँग्रेसच्या यात्रेला असं नाही वाटत का? कारण की ही महाजनादेश यात्रा असेल, शिवस्वराज्य यात्रा असेल, त्या कधीच सुरू झालेल्या आहेत आणि या बड्या नेत्यांनी लोकांशी संवाद साधायला देखील सुरुवात केलेली आहे. खरं तर प्राजक्ता जर इथून पाठीमागं पाहिलं तर ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्या त्यावेळेस विरोधी पक्ष सुरुवातीला अगोदरच तयारी करतात आणि सरकारच्या विरोधामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या 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 ठिकाणी प्रचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला जातो. परंतु ह्यावेळेस मात्र चित्र आपल्याला उलटं पाहायला मिळालं. जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी प्रचार अगोदर सुरुवात केला, म्हणजे शिवसेनेची जी जनआशीर्वाद यात्रा आहे आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये फिरतात ती सुरुवात झाली, मुख्यमंत्र्यांची यात्रा सुरुवात झाली, त्यानंतर राष्ट्रवादीने आणि त्यानंतर आजपासून काँग्रेस काढते. त्यामुळे एकत्रित जे विधानसभेच्या तयारी लागलेल्या दिसते ते कुठेतरी सत्ताधारी पक्ष आहेत ते जोमाने तयारीला लागलेले आहेत. पुन्हा एकदा सत्ता आपल्या आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रयत्नशील आहेत, प्रत्येक मतदारसंघामध्ये ते स्वतः जातात. परंतु याच तोडीला कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी जे जे प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्या त्या मतदारसंघात त्यांनी कोणती कामं केलेली आहेत, कोणती विकास कामं 5 वर्षामध्ये झालेली आहेत हे सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतात आणि त्याला उत्तर देण्यासाठी आता काँग्रेसने यात्रा काढलेली आहे. ज्या ज्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांनी अशा कामाची यादी दिली आहे त्या त्या कामाची यादी कशी फोल आहे, कशी ही कामं झालेली नाही आहे किंवा निधी पडून आहे किंवा निधी दुसऱ्याच कामात खर्च झालेला आहे, हे संपूर्ण जी पोलखोल आहे ते काँग्रेस करते. त्यामुळे येणाऱ्या काहीच दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या पक्षांच्या यात्रा आपल्याला पाहायला मिळणार. नक्कीच अक्षय, आणि आपण जसं पाहिलं या महाजनादेश यात्रेमध्ये बऱ्याचदा ही स्थगिती होते या यात्रेदरम्यान, तर आता मुख्यमंत्र्यांना या यात्रेदरम्यान कितपत यश मिळेल लोकांसोबत संवाद साधण्यासाठी?
खरंतर जेव्हापासून ही यात्रा सुरुवात झाली इला प्रतिसाद काही जिल्ह्यामध्ये चांगला मिळाला, काही जिल्ह्यामध्ये कमी होता, परंतु असं असताना देखील मुख्यमंत्र्यांनी ही यात्रा कंटिन्यू ठेवली. पहिलं ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस दोन मुख्य कारणे होती, एक म्हणजे सुषमा स्वराज यांचं त्यावेळेस निधन झालं होतं आणि महाराष्ट्रात एकंदरीत पूर परिस्थिती मोठी निर्माण झाली होती यामुळे. आणि दुसऱ्यांदा आता जेव्हा दुसरा टप्पा चालू झाला त्यावेळेस देखील या यात्रा विघ्न आलं, ते म्हणजे अरुण जेटली यांचं त्या ठिकाणी निधन झालं आणि मुख्यमंत्र्यांना ही यात्रा स्थगित करावी लागली. या संपूर्ण यात्रेचं जर आपण सुरुवातीपासूनचं शेड्यूल पाहिलं तर पूर्ण एक महिनाभर आणि 31 ऑगस्टपर्यंतच या यात्रेचं सुरुवातीचं शेड्यूल होतं, म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्री फिरणार होते. परंतु ह्या दोन ज्यावेळेस या स्थगिती त्यामध्ये आणावी लागली त्यामुळं आता दुसरा टप्पा, त्या दुसऱ्या टप्प्यातलाही काही सभा स्किप कराव्या लागल्या, त्यामुळे दोनच टप्पे ह्या संपूर्ण महाजनादेश यात्रेमध्ये झालेले आहेत. आणि आत्ता पुन्हा एकदा मुख्यमंत्री त्या त्या जिल्ह्यामध्ये जातात, ते तयारी त्या त्या जिल्ह्यामध्ये अगोदरच झालेली आहे, त्यामुळं संपूर्णपणे भाजपा पूर्ण आपली ताकद लावते की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कसा त्यांना मोठा जनादेश पाहायला मिळेल. ज्या स्वागत सभा होतं ते त्या ठिकाणी देखील मुख्यमंत्री संबोधित करतात, ते जे मार्ग आहेत या महाजनादेश यात्रेचे त्या मार्गामध्ये सुद्धा काही छोट्या छोट्या सभा होतात ते. त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण जनादेश पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजप त्या ठिकाणी प्रयत्न करते. प्राजक्ता नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या एकंदरीत 26 माहितीबद्दल.